मंगळवारी सकाळी ओतूर जवळील अहिनवे वाडी येथे कोंबड्यांच्या अडकलेल्या एका बिबट्याला रेस्क्यू टीमने बेशुद्ध करून ताब्यात घेतले व माणिकडोह येथील निवार केंद्रात हलवले आहे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती चार पडाळी मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जुन्नर येथील रहिवासी किरण कैलास अहिनवे यांच्या पत्नी कविता किरण अहिनवे या मंगळवारी सकाळी सहा वाजता कोंबड्यांना बाहेर काढण्यासाठी दरवाजा उघडण्यासाठी गेल्या असता कडीला हात लावताच खुराड्यात अडकलेल्या बिबट्याने आतून फोडून त्यांच्या अंगावर धाव घेतली अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे कविता अहिनवे यांची चांगलीच भांबेरी उडाली त्यांनी हा प्रकार पती किरण अहिनवे यांना सांगितला बिबट्याने खुराड्याची तार तोडून आतमध्ये प्रवेश केला होता परंतु घाबरल्यामुळे त्याला बाहेर पडता येत नव्हते यामुळे तो अधिकच सैरबैर झाला होता किरण अहिनवे यांनी किरण अहिनव यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून या घटनेची माहिती दिली सदर घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच येथील बिबट निवार केंद्रातील टीम तत्काळ घटनास्थळी हजर झाली कोंबड्यांच्या खोराड्यात अडकल्यामुळे हा बिबट्या सैरबैर झाला होता अशा वेळी या बिबट्याला आवरणे मुश्किल झाले असते म्हणून सदर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री करून या बिबट्याला उचलून व्हॅनमध्ये माणिक डोह येथील बिबट निवार केंद्रात हलवण्यात आले येथील बिबट निवार केंद्रात हलवण्यात आले हा बिबट्या दोन वर्षाचा असून नर जातीचा असल्याचे ओतो रेस्क्यू टीमचे विजय वायाळ यांनी सांगितले या रेस्क्यू मध्ये वन विभागाचे आर एफ ओ एळे साहेब मानिकडो येथील पिपट निवार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम ओतू रेस्क्यू टीमचे विजय वायाळ मंदार अहिनवे आदींनी सहभाग घेतला आज सकाळी सात वाजता मानिकडो निवारा केंद्र टीम याला फोन आला की आईनेवाडीमध्ये एक बिबट्या कोंबड्याच्या खुरामड्यामध्ये अडकलेला आहे ही बातमी कळताच बिबट निवारा केंद्राची टीम लगेच निघाली ही ऐनेवाडी ओतूरजवळ गा ओतूर ओतूर गावाजवळ आहे आणि आम्ही लगेच त्या दिशेने निघालो आम्ही बघितलं की आम्ही लगेच लग त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिकडे तो बिबट्या कोंबड्या खाण्यासाठी त्या खुराड्यात आला होता आणि तो त्यामध्ये फसला गेला होता तर तो, तो फसल्या गेल्यामुळं त्याला बाहेरच निघता येत नव्हतं कोंबडी तिथं बाकी सगळ्या कोंबड्या जिवंत होत्या आणि सगळ्या एका बाजूला आणि बिबट्या एका बाजूला अशी परिस्थिती होती आम्हाला आता डिसिजन असे घ्यायचे होते की त्याला जाऊन डाट करायचं आहे ट्रँकुलाईज करायचं आहे व शांत करून आपल्याला उचलायचं आहे कारण आजूबाजूला वस्ती होती वाडी बरेच लोकं जमलेली होती त्यामुळे जर त्या बिबट्या तिथून निघाला तर कोणाला तरी तो हानी पोहोचवणार हे आमच्या लक्षात आलं होतं त्यामुळे ही आ, हा संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही लगेच डिसिजन घेतलं की आपल्याला या बेशुशुद्ध या बिबट्याला बेशुद्धच करावं लागेल व लगेच आम्ही त्या बिबट्याला बेशुद्ध केलं त्या जाळीच्याच छिद्रातून आम्ही त्याला डाट मारला डाट मारल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटात तो बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाला व जसा बेशुद्ध झाला तसा आम्ही त्याला आमच्या रेस्क्यू ॲम्ब्युलन्समध्ये घेतला आणि मानिकडो बिबट निवारा केंद्रामध्ये आता त्याला ठेवण्यात आलेला आहे हा जो बिबट आहे हा नर जातीचा असून अडीच ते तीन वर्ष असं त्याचं वय आहे सध्या तो फिट आहे फिजिकली फिट आहे बाकी ऑब्झर्वेशन घेऊन आम्ही लगेच त्याला नैसर्गिक आदिवासात सोडणार आहे न्यूज रिपोर्टर तुषार अंधळे शिवनेर प्राइम खोडत शिवनेर पाइन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटना टिक करा लाईक करा आणि शेअर करा